नमस्कार सेंटर स्पॉटच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, कालच विजयादशमीचा सण साजरा झाला आणि सालाबागप्रमाणे यावर्षी सुद्धा विजयादशमीच्या मुहूर्तावर संघाच्या पथसंचलनांचा कार्यक्रम भारतभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गावागावांमध्ये झाला। त्याचप्रमाणे संघाचं असं पथसंचलन रत्नागिरीमध्ये सुद्धा पार पडलं। परंतु तुम्हाला माहितीच असेल की रत्नागिरीमधल्या संघाच्या पथसंचलनावरती थोडंसं गालबोट लागलं। अल्पसंख्याकांच्याकडून, शांतिप्रिय समुदायाच्याकडून विघ्न आणण्याचा प्रयत्न झाला। नेमकं काय घडलं ते मी तुम्हाला आत्ता वाचूनच दाखवणार आहे। रत्नागिरीतल्या प्रत्यक्षदर्शींच्याकडून, तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून माहिती मिळवून मकरंद मुळे म्हणून एक जे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, त्यांनी एक लेख लिहिलेला आहे। तो त्यातला काही पार्ट, सुरुवातीचा पार्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे की ही घटना नेमकी घडली ती कशी घडली, त्यामागे नेमके कोणकोण असू शकतील वगैरे वगैरे। आणि ते झाल्यानंतर मी सुजित भोगले म्हणून जे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, हिंदुत्ववादी विचारांचे, त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। दोन्ही अत्यंत महत्वाचं आहे। एक हिंदुत्वनिष्ठ म्हणून आपल्यासारखे समविचारी लोकांनी हे लेख वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजेत, आणि म्हणून ह्या व्हिडिओचं महत्व खूप जास्त आहे। सर्वात प्रथम ती घटना नेमकी काय होती ते आपण समजून घेऊयात। मकरंद मुळे यांचा लेख की दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीकरांना जिहाद झलकचा फटका बसला आहे। हिंदू विरोध म्हणजे काय याचा प्रत्यय आला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रत्नागिरी शाखेने दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या निमित्त संचलन आयोजित केलं होतं। यंदा संघ 100व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे स्वयंसेवकांचा उत्साह अधिक आहे। रास्व संघ शहराच्या विविध भागात अशा प्रकारे संचलनाची रचना करतो। शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30 सुमारास रत्नागिरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचं संचलन कोकण नगर या गेली सुमारे 25 वर्षापासून अस्तित्वात असलेल्या वस्तीजवळ आल्यावर एकदम अचानक अल्लाहू अकबर अशा घोषणा देत जमाव संचलनावर धावून आला। क्षणभर कोणालाच काही कळले नाही। रत्नागिरीत रास्व संघाचे काम सुरू झाल्यापासून अगदी पहिल्यांदाच संचलन रोखण्याचा प्रयत्न केला गेला। जे झाले नव्हते ते रास्व संघाने 100व्या वर्षात प्रवेश केला त्यावेळी झाले आहे। हा एक प्रकारचा इशाराच आहे। स्वयंसेवकांचा संयम, समंजसपणा, परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य आणि पोलीस यांच्यामुळे रत्नागिरीत दसऱ्याच्या आदल्या दिवशी अनर्थ जो झाला असता तो टळला। मात्र तणाव निश्चित निर्माण झाला आहे। घोषणा देत रोखण्याचा प्रयत्न ही उत्स्फूर्तता नव्हती तर योजनाबद्ध होते। याच्या परिणामांची शक्यता गृहित धरून ही कृती केलेली आहे। रत्नागिरीत मिरकरवाडा, राजीवडा ही जुनी मुस्लिम बहुल वस्तीची ठिकाणं आहेत, मात्र तिथून अशी प्रतिक्रिया कधीही आलेली नव्हती। कोकण नगर ही सुमारे 10,000 लोकसंख्या असलेली वस्ती आहे। या ठिकाणी सुमारे 40% मुस्लिम आहेत। उद्योजक ते कामगार अशी ही मिश्र वस्ती आहे। यातील काही जण स्थानिक तर काही जण बाहेरून आलेले आहेत। घोषणा देऊन रोखण्यात पुढाकार घेणारे बाहेरचे असावेत असे बोलले जात आहे। अशा बाहेरच्यांना वात लावून कोणी पेटवले असेल याची उलटसुलट चर्चा रत्नागिरीत सुरू झालेली आहे। तुम लढो हम तुम्हारे साथ है असे कोणी ज्यांना सांगितले असेल याविषयी कुजबूज आहे। मात्र झाल्या प्रकाराने रत्नागिरीत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। रास्व संघाच्या 100 वर्ष प्रवेशाविषयी नाराजी व्यक्त करण्याचा हा एक छोटा प्रयत्न प्रतिक्रिया आजमावण्यासाठी झाल्याची शंका घेतली जात आहे। हिंदू समाजाचे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणाऱ्या संघटनेच्या संचलनाला विरोध करून हिंदूंना एक प्रकारचा मेसेज देण्याचा प्रयत्न असल्याचा संशयही व्यक्त होत आहे। या घटनेनंतर संचलन शांततेत पार पडल्यावर पोलीस ठाण्यात आंदोलन करून आरोपी पकडण्याची मागणी केली गेली। पोलिसांनी संतप्त संघप्रेमी हिंदूंना कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। FIR नोंदवलेला आहे। पोलिसांनी रत्नागिरीची घडी बिघडवणाऱ्या वृत्तीवर कडक कारवाई करून रत्नागिरीकरांना दिलासा देणे आवश्यक आहे। संचलनाची पूर्वकल्पना पोलिसांना होती। आवश्यक परवानगी संचलन मार्गाची घेतलेली होती। कोकण नगर ते शिर्के हायस्कूल असा मार्ग ठरलेला होता, तो पूर्ण झाला
मार्ग रोखून घोषणा देणाऱ्यांनी संचलनात घोषवादन करू नका अशी मागणी केली होती। राज्यात महायुतीचे सरकार आहे, रासव संघाच्या विचारांचा भाजपा सत्तेत बसलेला आहे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। स्वाभाविकच रत्नागिरी येथील रासव संघ समर्थक हितचिंतक यांना कठोर कारवाईची अपेक्षा आहे। उदय सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री सुद्धा आहेत। गेली 20 वर्ष ते स्थानिक आमदार आहेत। आता शिवसेनेचे असलेले उदय सामंत हे मूळचे राष्ट्रवादीचे आहेत। विस्कळीत हिंदू मत मिळवण्याऐवजी एक गठ्ठा मुस्लिम मत मिळवणं त्यांना सोयीचं वाटू शकतं का? प्रश्नचिन्ह आरोप नाही आहे, प्रश्नचिन्ह आहे। उदय सामंत हे त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आणि आता एकनाथ शिंदे यांच्या गुड बुक्स मधले आहेत। मंत्रिमंडळातील प्रभावी आणि एक कार्यकुशल मंत्री अशी त्यांची ओळख आहे। ऐन निवडणुकीत संचलन रोखण्याचा झालेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं औचित्याचं ठरेल। राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, शिवसेनेचे तत्कालीन नेते ज्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यात मंत्री म्हणून काम केलं होतं, ज्यांनी नंतर स्वाभिमान पक्ष काढून आपले राजकीय अस्तित्व टिकवलं आणि जे आता भाजपात आहेत, ते नारायण राणे तेथील खासदार सुद्धा आहेत। कुठले? रत्नागिरीचे। नारायण राणे यांचे पुत्र नितीश राणे हे आमदार आहेत। सध्या नितेश राणे राज्यातील भाजपाची हिंदुत्वाची धडाडती तोफ आहेत। राज्यातील सकल हिंदू मोर्चाचे नेतृत्व नितेश राणे करत आहेत। रत्नागिरी येथे नारायण राणे यांना अपेक्षित आघाडी मिळाली नसल्याची चर्चा लोकसभेच्या निकालानंतर होत आहे। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत आपला विजय सुलभ होण्याची व्यवस्था उदय सामंत करत असतील का? आपल्या मतदारसंघातील मुसलमान मत मिळाल्यास विजय सुकर होईल असं उदय सामंत यांना वाटणं गैर नाही। आपल्या हक्काच्या मतांसह युतीत भाजपाची मतं मिळतील, पण महाविकास आघाडीचे आव्हान परतून लावण्यासाठी मुस्लिम मतं दुखावून चालणार नाहीत असं मानणं राजकीय दृष्ट्या योग्य आहे, सोयीस्कर सुद्धा आहे। त्यामुळे अल्लाहू अकबर बाबत पालकमंत्री म्हणून उदय सामंत फारसे आग्रही भूमिका घेणार नाहीत असे तूर्तास वाटते। मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने रत्नागिरी येथे नुकतेच वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे। या उद्घाटनाला सकल हिंदू मोर्चाने विरोध केलेला होता। वक्फचे कार्यालय इथे नको अशी भूमिका घेतलेली होती। उदय सामंत यांना काळे झेंडे सुद्धा दाखवलेले होते। उदय सामंत यांच्या 20 वर्षांच्या आमदारकीच्या काळात असं पहिल्यांदाच घडलं होतं। त्यावेळी दाखवलेल्या काळ्या झेंड्यांना अल्लाहू अकबर हे प्रत्युत्तर आहे का? अशी ही एक चर्चा तिथे सुरू झाल्याचं समजतंय। घटना रासव संघाच्या विरोधात घडलेली आहे, ती तशा प्रकारे घडवून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला अतिशय कुशलतेने म्हणजे अतिशय सटल वेने इजा करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? प्रश्न आहे। रासव संघाने हिंदू संघटन, जागरण आणि सबलीकरण केल्याने संघाला विरोध करण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे। वैचारिक मतभेदापलीकडचा संघ द्वेष वाढता आहे। संघ 100 प्रवेश करत असल्याने मत्सर वाटणं स्वाभाविक आहे। यातूनच संचलनाच्या वेळी घोषणा देऊन संघाच्या शताब्दी वर्षातही संघाला विरोध करण्याचा मनसुबा जाहीर करण्याचा हा प्रयत्न आहे का? याचा वेध घेण्याची गरज आहे। स्थानिक मुस्लिमांनी बाहेरून आलेल्या विशेषतः कट्टरतेचा पुरस्कार करणाऱ्या मुस्लिमांना असे कृत्य करण्यापासून रोखायला हवं होतं, इवन अजूनही रोखायला पाहिजे। बंधुभाव, ऐक्य, परस्पर विश्वास ही काय केवळ हिंदू समाजाची जबाबदारी नाही आहे, एकतर्फी जबाबदारी नाही आहे। देशाचे संविधान, देशाचे कायदे याचे पालन करणाऱ्या मुस्लिम समाजाने यासाठी खरं म्हणजे पुढाकार घेण्याची गरज आहे। आपल्यातील हिंदू विरोधी प्रवृत्तीला आळा घालावा लागेल। आपल्याला त्यापासून त्यांना दूर करून त्यांचे प्रबोधन करून वेळप्रसंगी जाब विचारावा लागेल। प्रश्न हिंदू मुस्लिम असा नसून तो केवळ मुस्लिम प्रश्न आहे हे लक्षात घ्यावं लागेल आणि तो सोडवण्याची जबाबदारी नेशन फर्स्ट मानणाऱ्या मुस्लिम समाजातील घटकांचीच आहे, त्यांच्यावरती येत जबाबदारी ती। या सर्व पार्श्वभूमीवर हिंदूंना आपले रोजच्या जगण्याच्या बरोबरीने काय घडतंय याबाबत जागरूक राहावे लागेल। घर, कुटुंब, नोकरी, व्यवसाय, पेट्रोल, कांदे असे वैयक्तिक प्रश्न सांभाळून आपल्या पुढील आव्हान लक्षात घ्यावे लागेल।
यासाठी आपल्याला वैचारिक क्षमता विकसित कराव्या लागतील, बौद्धिक क्षमता वाढवावी लागेल, आपले सण उत्सव वैयक्तिक स्तरावर साजरे करताना सामाजिक भान जपावं लागेल, व्यक्ती केंद्रित विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य अशा काळात संघटित राहण्याचं महत्व सुद्धा लक्षात घ्यावं लागेल हिंदूंनी। कधी दसऱ्याची पूर्वसंध्या, कधी श्रीरामनवमी, कधी गणपती मिरवणूक, या दरम्यान घडणाऱ्या किरकोळ वाटणाऱ्या वरपांगी किरकोळ वाटणाऱ्या घटना जर जोडल्या तर तयार होणारा आकृतीबंध काही वेगळं सांगणारा आहे का हे समजून घ्यावं लागेल। जातीभेदाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल। अल्लाहू अकबर या नाऱ्याला जय श्रीराम हे प्रत्युत्तर होऊ शकत नाही, ती तात्पुरती मलमपट्टी असते, आरेला कार्य असतं, पण ती काही प्रत्युत्तर किंवा रामबाण इलाज असू शकत नाही। तो नारा देण्याची मानसिकता, म्हणजे कुठला पहिला जो नारा असतो तो देण्याची मानसिकता नष्ट करण्यासाठी राजकीय पक्ष, प्रशासन, समाज असे सर्व स्तरावर पूरक प्रयत्न करावे लागतील। संयम आणि विधायक सामर्थ्य यातून मार्ग काढावा लागेल, अन्यथा .. असा हा लेख मकरंद मुळे यांनी लिहिलेला आहे। या सोबतच म्हणजे त्यांनी उपाय म्हणून जे दिलेलं आहे ते खूपच वरपांगी मिळमिळीत वाटू शकतं, पण खूप त्यांनी टोन डाऊन करून लिहिलंय, बरंचसं डायल्यूट करून लिहिलेलं आहे। त्यापेक्षा मला सुजित भोगले यांचा जो लेख आहे ना तो इंटरेस्टिंग वाटतो। पहिला जो लेख आहे तो मी कशासाठी वाचला की तिथं नेमकं काय घडलं आणि कोण कोण यामागे असू शकतील प्रश्न आहेत वेगवेगळे, ते तुमच्या लक्षात यावे यासाठी वाचलं। आणि आता मात्र एक जबरदस्त लेख सुजित भोगले यांचा, फार फार इम्पॉर्टंट आहे, या रत्नागिरीच्या संघाच्या संचलनावरती जी काही घोषणाबाजी वगैरे झाली, आणि नुसती घोषणाबाजी नाही झाली, दगडफेक सुद्धा झाली असं म्हटलं जातं, त्या संदर्भातलं हा लेख आहे। बघा कसा वाटतं, खूप इंटरेस्टिंग आहे। त्यांच्या लेखाचं शीर्षक आहे बूंद से गई वो हौद से नहीं आती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना का झाली, संघाने सुरुवातीला काय कार्य केलं आहे, आज 100 वर्ष झालेल्या या संघटनेची ही पार्श्वभूमी लोकांना ज्ञात नाही, आजच्या पिढीतल्या लोकांना। परंतु इस्लामी मूलतत्ववाद हा हिंदूंच्या अस्तित्वाला धोक्यात आणू शकतो याचा अंदाज आल्यानेच संघाची स्थापना झालेली होती। सुरुवातीला संघाने मुस्लिमांना हेड ऑन घेतले आहे हेडगेवारांच्या काळात, वेळ प्रसंगी देवघरातील तलवारी काढूनही स्वयंसेवक मंडळींनी धर्मबांधवांचे रक्षण केलेले होते। पुढे कालौघात नेतृत्व नेमस्त होत गेले आणि प्रत्येक टप्प्यावर कट्टर भासणारी मंडळी न पटल्याने बाहेर पडली आणि त्यांनी आपापल्या कट्टर संघटना स्थापन केल्या। संघामध्ये जे काही डायल्युजन जे होत गेलं, सगळं डायल्यूट होत गेलं, कट्टरपणा कमी कमी होत गेला, जहाल मधून मवाळपणाकडे प्रवास जो संघाचा सुरू झाला तो न पटून त्यातली जी आधीची ज्या कारणासाठी संघाची स्थापना झाली तो जो एक कट्टरपणा होता त्याचा कट्टरपणा जपणारी मंडळी जी होती ती हळूहळू करत संघातून बाहेर पडली। यात भिडे गुरुजींचे शिवप्रतिष्ठान सुद्धा येते। 100 वर्षांच्या पूर्वी काठी घेऊन संचलन योग्य होते, परंतु 100 वर्षात हातातील शस्त्र बदलणे आवश्यक होते, ते बदललेले नाही। आता आपण वर्तमानात येऊ। बंगाल केरळ इथे स्वयंसेवक मंडळींवर हल्ले होतात, त्यांचे जीव जातात, आपण सगळेच कळवळतो, इथल्या राज्य सरकारला दोष देतो। महाराष्ट्रात तर आपलं सरकार आहे ना, आपलं सरकार असूनही मुसलमानांचे तुष्टीकरण जोरात आहे, ती अजित पवार या अर्थमंत्र्याची कृपा आहेच, तरीही जमिनीवरील वास्तव काय आहे? संघाच्या दसरा संचलनावर रत्नागिरीमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, घोषणाबाजी झाली, त्यावेळी पोलीस बघे होते। बघे होते म्हणजे काय, नुसते बघत बसले होते ते पोलीस। आलेल्या बातम्या मार्ग बदलावा लागला अशीच आहे। बातम्या काय सांगतात की संघाच्या संचलनाला मार्ग बदलावा लागला, आणि ही नामुष्की आहे, संघावर नामुष्की आहे आणि इथल्या राज्य सरकारवर नामुष्की आहे, पोलिसांवर नामुष्की आहे। आजपर्यंत कधी संघाला त्यांचा मार्ग बदलावा लागलेला नव्हता, आणि हा मार्ग जो काही असतो तो मनाप्रमाणे नसतो ठरवलेला, प्रशासनाला मार्ग आधी दिलेला असतो, प्रशासनाची परवानगी घेतलेली असते। त्या मग परवानगीला काय अर्थ उरला, प्रशासनाच्या मान्यतेला अर्थ काय उरला, तो मार्ग बदलावा लागला। आता संघवाले म्हणत आहेत की घोषणा केल्या फक्त, दगडफेक झाली नाही आणि आम्ही मार्ग सुद्धा बदलला नाही, असा संघ दावा करतोय उलट। पण दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये घोषणाबाजी सुरू आहे, पोलीस बघे होते
आणि संचलन सुरू होते। आता मुख्य मुद्दा, संघ जात पात पंथ धर्म निरपेक्ष आहे, ते मदत करताना असे काही बघत नाही। ते आपण कोरोना काळातील धारावी मधील कार्यात पाहिले आहे, वायनाड मध्ये सुद्धा पाहिले आहे। महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार हिंदूंच्यासाठी खिशात हात घालणार नाही, हिंदूंच्यासाठी खिशात हात घालणार नाही आपलं महाआघाडी सरकार। जेव्हा होतं ना 2.5 वर्ष महाआघाडी सरकार, आणि पूर्वी युतीचं सरकार, काय त्या मवियाचं सरकार होतं पूर्वी, पण मुसलमानांवर दौलत जादा करण्यात काहीही कसर सोडत नाही मविया आघाडी सरकार। आणि आता हे युतीचं सरकार काय वेगळं करत आहे, तसलंच करत आहे। सरसंघचालक मोहन भागवत हे कायम एक डीएनए बद्दल बोलत असतात। मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या माध्यमातून मुस्लिमांशी नाते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न चालू असतो, तरीही संघाच्या संचलनाला महाराष्ट्र राज्यात विरोध करायला मुसलमान रस्त्यावर येतो, या गोष्टीचे गांभीर्य कोणी समजून घेणार आहे का? आता पहिला मुद्दा, हे राज्य सरकारच्या गुप्तचर विभागाचे अपयश आहे का? असेल तर काय कारवाई केली जाणार आहे यावर? आता दुसरा मुद्दा, संघातून बाहेर पडलेले आणि कट्टर हिंदुत्वासाठी कार्यरत असणारे कित्येक लोक गेली कित्येक वर्ष हेच कानी कपाळी ओरडून सांगत होते की काहीही झाले तरी तो समाज राष्ट्रीय प्रवाहात येत नाही, ते सुधारणार नाही, तुम्ही त्यांच्यासाठी काहीही केले तरी ते तुम्हाला काफीरच समजणार, वध्यच समजणार। आणि आज तरीही संघाची मंडळी या सत्याचा स्वीकार करणार आहेत का? तिकडे ती दगडफेक झाली तरी म्हणतात ना ना ना, दगडफेक नाही झाली, फक्त घोषणाबाजी झाली, म्हणजे संघाला येणार आहे का ताळ्यावर? मला नाही वाटत। आणि ज्या कारणांच्या साठी संघाची स्थापना झाली त्या कट्टर हिंदुत्वाला परत परत एकदा अंगीकारण्याचा निर्णय 100व्या वर्षी तरी घेणार आहे का संघ? तिसरा मुद्दा, आज घोषणाबाजी केली, उद्या दगडफेक होणार नाही किंवा संघ स्वयंसेवकांच्या हत्या होणार नाहीत म्हणून राज्य सरकार काय करणार आहे? जबाबदारी घेणार आहे राज्य सरकार? नाही, असं होऊच शकत नाही, असं तुम्ही कशाच्या आधारावर म्हणू शकता? अशा घटना बंगालमध्ये आणि केरळमध्ये घडत गेलेल्या आहेत, काश्मीरमध्ये पूर्वी घडलेल्या आहेत, मग महाराष्ट्रात का नाही घडणार? घोषणाबाजी झाली आहे, दगडफेक झालेली आहे, आज संघ जरी म्हणत असला दगडफेक नाही झाली तरी झालेली आहे, दिसतंय। मग उद्याही अशाच दगडफेकी होणार नाही, फक्त रत्नागिरी झाल्या, महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर होणार नाहीत कशावरून? हत्या होणार नाहीत कशावरून? हाणामारी होणार नाही कशावरून? होऊ शकेल। आणि त्यावेळेला मग नेमकं राज्य सरकार काय करणार आहे? थोडक्यात, मार्ग बदलला का बदलला नाही हा मुद्दा नाहीये, संचलनाचा मार्ग बदलावा लागला की नाही लागला हा फक्त मुद्दा नाहीये, तर तुमची 100 वर्षांची भाईचारा तपस्या ही व्यर्थ आहे हे सिद्ध झालेलं आहे। यावर आत्मचिंतन कधी करणार आहात हा प्रश्न आहे संघाला। गेली 2 वर्ष अजित पवारांना घेऊन जी मुस्लिमांवर दौलत जादा करत होतात ती पूर्णपणे व्यर्थ गेली आहे, हे लक्षात घेऊन निदान आता तरी हे एनसीपीचं पार्सल तिकडे परत पाठवा आणि कमीत कमी दौलत जादा करणारे निर्णय मागे घेऊन दुखावलेल्या हिंदूंना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रामाणिक प्रयास करणं हे तरी होणार आहे का तुमच्याच्यानी? पहिल्यांदा अजित पवार आले त्या दिवशीच लाखो मतं कमी झालेली आहेत तुमची, हे गृहित धरून चला तुम्ही। आणि लोकसभा 2024 मध्ये हे ते दिसलंच होतं, तरीही त्यानंतर अजित पवारांना खांद्यावर बसवणं आणि त्यांचं ऐकून वक्फ बोर्डाला 10 पट अधिक पैसे वाटणं हे झालंच। शिवाय कालही मदरशांना दिलेली, म्हणजे मदरशा शिक्षकांच्यावर केलेली खैरात, हे जे काही असले निर्णय आहेत ना, या निर्णयाने भाजपची आणखीन कित्येक लाख मतं निश्चितपणे कमी झालेली आहेत। काल झालेली घोषणाबाजी बघून सामान्य हिंदू संतापलेला आहे, तुमचे मुस्लिम तुष्टीकरण धोरण सपशेल चुकलेलं आहे ही सामान्य हिंदूची भावना झालेली आहे, तुम्ही चूक सुधारावी इतकीच अपेक्षा आहे, इच्छा आहे। तुम्ही सुधाराल तर विधानसभा सोपी जाईल, सुधारला नाहीत तर कदाचित सत्ता बदल होईल आणि पुढील 5 वर्षात महाराष्ट्रात सुद्धा संघ संचलनावर दगडफेक सुरू होईल, काही संघ कार्यकर्त्यांचा जीव सुद्धा घेतला जाईल जसा बंगालमध्ये केरळमध्ये काश्मीरमध्ये घेतला जात होता, आणि मग ते बघा उघड्या डोळ्यांनी। आता तुम्ही निर्णायक टप्प्यावर आहात,
अजित पवारांचा मोह सोडणे, मुस्लिम तुष्टीकरण धोरण चुकले याची जाहीर कबुली देऊन धोरणात्मक बदल करणे हे शक्य आहे। हे कराल तर महाराष्ट्रातील हिंदूंचे आंधळे समर्थन आणि प्रेम मिळेल, नुसती भाषणबाजी करून होणार नाही। आम्ही चुकतच नाही या अट्टहासाने जर वागाल तर त्याची किंमत तुम्ही आणि महाराष्ट्रातील समस्त हिंदू नक्कीच चुकवतील। पटलं तर घ्या नाहीतर सोडून घ्या। सुजित जी भोगले यांनी हे जे झणझणीत अंजन टाकलेले ना महाराष्ट्र राज्य सरकारच्या डोळ्यात, महायुतीच्या डोळ्यात, संघाच्या डोळ्यात अंजन टाकण्याचं काम केलंय, भाजपच्या डोळ्यात अंजन टाकण्याचं काम केलेलं आहे। आणि मी तर म्हणेन कमी अधिक फरकानी सबंध हिंदुत्वनिष्ठ लोकांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन टाकलेलं आहे की निदान आता तरी डोळे उघडा, आता तरी शहाणे व्हा, अजून काय होण्याची अपेक्षा करता आहात। असो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, यातून मिळालेला जो संदेश आहे तो इथपर्यंत पोहोचला का, इथपर्यंत पोहोचला का, तो जर पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। हर हर महादेव। जय श्रीराम।